आदाब, जय हिंद। आप देख रहे हैं न्यूज एनी टाइम। इस वक्त बड़ी खबर जलगांव जिला के भड़गांव तहसील से। मॉब लिंचिंग के खिलाफ भड़गांव शहर में निकाला गया भव्य मोर्चा, जिसमें भड़गांव तहसीलदार द्वारा राष्ट्रपति तथा माननीय पंत प्रधान को सौंपा गया ज्ञापन। मॉब लिंचिंग के विरोध में सख्त कानून बनाने की गई मांग। इस समय सैयद इमरान अली, हाजी जाकिर कुरैशी, अबरार मिर्जा, रिजवान खान आदि ने किया प्रमुख मार्गदर्शन। निवेदन देते हैं त्यांच्या द्वारे माननीय महामहिम राष्ट्रपती जी, भारत सरकार, माननीय पंतप्रधान जी, भारत सरकार यांना पण माननीय तहसीलदार साहेब, तहसील कार्यालय भडगाव यांच्याद्वारे निवेदन देत आहोत। महोदय, आपल्या भारत देशामध्ये सुरू असलेल्या मॉब लिंचिंग तसेच दलित मुस्लिम अल्पसंख्याकांवर होत असलेले अत्याचार विरोधात निषेध नोंदण्याकरिता माननीय महामहिम राष्ट्रपतीजी व माननीय पंतप्रधानजी यांना या निवेदनाद्वारे विनंती करण्यात येते की सदर आपल्या देशामध्ये आमच्यावर होत असलेले अन्याय व अत्याचार थांबविण्याकरिता व आमच्या सुरक्षेकरिता लवकरात लवकर संपूर्ण देशात कडक कायदा तयार करून अंमलात आणावे व दोषींना कठोर शिक्षा द्यावी, कारण भविष्यात आपल्या भारत देशामध्ये अशी घटना परत घडू नये याची जबाबदारी आपली आहे। आपला भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर अंमलात आलेली राज्य घटनेने, भारतीय संविधानाने भारतामध्ये राहणाऱ्या प्रत्येक जाती धर्माच्या व्यक्तीला आपापल्या धर्माप्रमाणे राहण्याचा, खाण्याचा, वस्त्र परिधान करण्याचा तसेच बोलण्याचा अधिकार स्वतंत्रपणे दिलेला आहे। तरी सुद्धा काही धर्मवेळे व्यक्ती एकत्र येऊन एकट्या अल्पसंख्याक व्यक्तीस इतर वेगवेगळ्या धार्मिक घोषणा लावण्यास सांगतात व तसे त्याने ना केल्यास त्याला मारहाण करतात, म्हणजे एक प्रकारे भारतीय राज्यघटनेने दिलेल्या अधिकाराचा हनन करतात, म्हणजे देशद्रोहाचा गुन्हा करतात। अशा व्यक्तींवर कठोर कारवाई होऊन भारतीय अल्पसंख्याक व दलितांना न्याय व सुरक्षा मिळावी हीच या निवेदनाद्वारे विनंती। निवेदन करते खालील सह्या करणार सर्व भारतीय नागरिक, भडगाव जिल्हा, जळगाव, महाराष्ट्र।